आजचा व्हिडिओ तो आपण बघणार आहेत। जसं की तुम्हाला आता हे चार्ट दिसत आहे, या चार्टवरून मी तुम्हाला बॅक साइड दाखवलेली आहे 32 मापाची। तर आपण ह्याच 32 मापाच्या बॅक साइडवरून आपण आता कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहेत। पेपर कटिंग मी तुम्हाला इथं सविस्तरपणे माहिती देऊन व्यवस्थित दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक बघा। जसं की तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण कटोरी पॅटर्न एकदम परफेक्ट असे बनवून घेणार आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व कमेंट करा। सोबतच हे सी ते डी हे अंतर आपल्याला किती घ्यायचे प्रत्येक मापासाठी हे सुद्धा माहिती मी तुम्हाला याच्यात देणार आहे। रामकृष्ण हरी माऊली, स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये छाया पाटील क्रिएशनमध्ये। आज मी तुम्हाला 32 मापाचं आपलं कटोरी पॅटर्नची कटिंग दाखवणार आहे, पेपर कटिंग। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत स्किप न करता बघा। तुम्ही बघू शकता, आपण ही जी बॅक साईड मी तुम्हाला चार्ट पण दाखवलं, चार्टनुसार बॅक साईड कशी काढायची, सर्व मापाची आपलं सर्व साईजची तुम्ही एकदम सहज सोप्यापणे अशी बॅक साईड काढू शकता असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तरी मी आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तो पण तुम्ही पुन्हा परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला सर्व मापाची बॅक साईड जी आहे ती सहजपणे बनवता येईल। आता आपण तीच बॅक साईड इथे ठेवून घेतली व बरोबर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेली आहे, वरती गळा रुंदीची व इकडे आपण मार्जिनची मार्किंग केलेली आहे। तर आता आपल्याला इथं काय बदल करायचे आहेत ते बघून घ्या। आता इथे आपण कमरेचा चौथा प्लस दीड इंच घेणार आहेत, कारण हे बॅक पार्ट आहे आपला, आपण बॅक पार्टमध्ये 1 इंच तो टक्सचा मिळवलेला होता, तो आपल्याला आता इथं फ्रंट साईडसाठी कमी करून घ्यायचा आहे। 1 इंच आपल्याला खाली कमी करून असं बरोबर क्रॉसमध्ये बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे। वरून तर खालीपर्यंत आपण असं मार्किंग करून घेऊ। इथं आपलं कमरेचं जे माप आहे ते मग आपल्याला व्यवस्थित असं परफेक्ट मिळेल। त्यानंतर आता मी ही जी आपली बॅक साईड आहे ती अशी कट करून घेते व्यवस्थित, की जेणेकरून मला तुम्हालासुद्धा दाखवायला सोपं पडेल। अशा पद्धतीने आता आपण तिला बॅक मुंडा जो आहे, बॅक मुंड्याच्या आकारानेच आपण तिला आता कट करून घेत आहे। हे बघा, बरोबर तुम्ही बघू शकता आता, तेव्हा आपलं ते कॅमेऱ्यात आलेलं नव्हतं, 1 इंच असं खाली मी क्रॉस घेतलेला आहे, कारण फ्रंटमध्ये टक्स आपल्याला घ्यायचा नसतो, आपण कटोरी सेपरेट पाडवतो म्हणून। आता आपण फ्रंटचा जो गळा आहे तो आपण इथं गळा उंची घेऊ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी असं क्रॉसमध्ये 6.5 इंच मोजलेलं आहे व 6.5 पासून आपल्याला असं आडवं 2.5 इंच मोजायचं आहे, खाली 2.5 व वर 2 इंच असं आपल्याला काटकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण त्या काटकोनमधून असं गोलाकार आकार देऊन देऊ गळ्याला। आता आपण इथं जो मुंडा आहे आपला मुंड्याचा बरोबर काटकोन तयार करून घेऊ, कारण इथं आपल्याला फ्रंट मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणून आपल्याला असा काटकोन तयार करून घ्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्यासाठी आपण जो आकार दिलेला आहे तो बरोबर मुंड्याच्या कोपऱ्यापासून मुंड्याचा जो कॉर्नर आहे तिथून फक्त 1/2 इंच असा वर आलेला आहे, कारण आपलं हे एकदम म्हणजे छोट्या मापाचं ब्लाऊज आहे 32 मापाच्या म्हणून। आता आपण इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊ। 2.5 इंचावर मी असं इथं मार्किंग करून घेत आहे। आपण आता 2.5 इंचावर मार्किंग केली तर सरळ अशी एक लाईन बनवून घ्यायची। त्यानंतर आता आपलं हे हा जो इकडचा भाग आहे तिथं आपण 1 इंच वर घेऊ क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी। 1 इंच आपल्याला असं वर घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी, व असं आपल्याला 3 ते 4 इंचापर्यंत मोजेत बरोबर क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला असा हळूहळू व्यवस्थित तिथं गोलाकार असा आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी। ही जी योगपट्टी आहे आपली तिचा आपण आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथं 1.5 इंच जी मार्जिन आहे आपली ती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, कारण त्यानंतरच तुम्हाला पुढची जी मापं आहेत ते कळतील। आता हे 1.5 इंच आपण मार्जिनबरोबर मार्किंग करून घेतलेले आहे। आता इथलं हे माप किती घ्यायचं प्रत्येक मापासाठी ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। आता आपलं हे 32 माप आहे तर मी इथं 2.5 इंच मोजून घेतलेलं आहे, 2.5 इंच असं आडवं मोजलं व 2.5 इंच असं वर मोजलेलं आहे सरळ, की जेणेकरून आपल्याला जो कटोरीचा आकार आहे तो द्यायला सोपा पडेल। व वरून आता मी 4.5 वर इथं पॉईंट दिलेला आहे, 4.5 ते 5 इंचापर्यंत आपण असा पॉईंट देऊ शकतो कटोरीच्या आकारासाठी। व हा जो आपल्या खालची सरळ रेषा आहे तिथून आपल्याला असं बरोबर गोलाकार करत
तो 4.5 च्या पॉइंटला टच करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपली ही जी कटोरी आहे ती अशी तयार झालेली आहे। आता मी तशी वडी असे पॉइंट देऊन दिलेले आहेत कि जेणेकरून तुम्हाला हे अंतर किती घ्यायचं प्रत्येक मापासाठी, तर तुम्ही बघू शकता 28 ते 34 छातीसाठी आपल्याला हे 2.5 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर 36 ते 40 छातीला आपल्याला हे अंतर 3 इंच घ्यायचे आहे। 40च्या पुढील जास्त माप राहिलं तर आपण 3.5 इंचपर्यंत हे अंतर घेऊ शकतो। नीट लक्षपूर्वक बघा, खूप महत्त्वाची अशी मी तुम्हाला इथं माहिती देत आहे, त्यासाठी लक्ष असू द्या तुमचं। तर आपल्याला हे सी ते डी हे अंतर खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे नीट व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या की किती घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक मापासाठी। आता आपल्या हे सर्व कटोरी वगैरे व्यवस्थित आखून झालेले आहे। आता आपण इथे टक्स पॉइंट मार्किंग करून घेऊ। टक्स पॉइंट आपला छातीच्या 4.5 इंच आपल्याला इथं घ्यायचा असतो। आता टक्स पॉइंटची जी लाईन आहे ती मी अशी आखून घेतलेली आहे बरोबर। आता आपले हे व्यवस्थित जे पॅटर्न इथं आखून झालेले आहेत ते आता आपण इथं कट करून घेऊ। हे बघा, मी आता अशा पद्धतीने हे पॅटर्न कट करून घेतलेले आहे। व आता आपल्याला याच्यामध्ये आपली ही जी क्रॉसपट्टी आहे याला आपण ज्यावेळेस कापड प्रकट करू तेव्हा आपण इथं 1/2 इंच मार्जिन वाढवून घेणार आहेत क्रॉसपट्टीमध्ये। बाकी आपली जी क्रॉसपट्टी आहे ती एकदम ओके आहे, परफेक्ट आहे कमरेच्या मापानुसार, कारण आपण ते जोडणार आहे त्याला कटोरी पॅटर्नला। तुम्ही बघू शकता आपली आता इथं 1/2 इंच उंची कमी झालेली आहे, म्हणून आपण क्रॉसपट्टीला 1/2 इंच उंची वाढवून घेणार आहेत ज्यावेळेस आपण कापडवर कट करू तेव्हा। आता हा आपला जो फ्रंट मुंड्याचा आकार आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून घेऊ। त्यानंतर आता आपली ही जी कटोरी निघालेली आहे ती कटोरी आपण दुसऱ्या एका कार्डशीटवर ठेवून घेतलेली आहे व तिला मी जशीची तशी अशी इथं व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे। व टक्स पॉइंटची जी लाईन आहे त्याचेसुद्धा मी पॉईंट देऊन घेतलेले आहे, त्यांनासुद्धा आपल्याला असं सरळ बरोबर टक्स पॉईंटची लाईन परत याच्यावर उमटवून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्या प्रत्येक मापाचं तुम्ही कटोरीचे ब्लाऊज अशा पद्धतीने बनवू शकता असं मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथं आपल्याला बरोबर आपल्या छातीचा 5वा भाग घ्यायचा असतो। किती जरी मापाची आपली छाती राहिली तर तुम्ही छातीचा 5वा भाग घेऊन कटोरी अशा प्रकारे पुढच्या बाजूने वाढवू शकता। 32/5 बरोबर 6.5 होतं आपलं, म्हणून मी 6.5 वर इथं पॉईंट दिलेला आहे। हे बघा, थोडंसं मोबाईलचं प्रॉब्लेम आहे, माफ करा थोडा, कारण ही कटोरी जी वाढवलेली आहे ती मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते। कटोरीच्या खाली बघा, आपण सेंटर काढलेलं आहे असं मध्य काढून आपण खाली बरोबर मेन कटोरीच्या खाली 1 इंचाने मी वाढून घेतलेलं आहे। पुढचं तर मी तुम्हाला 6.5 पर्यंत वाढवलेलं ते दाखवलेलंच होतं। त्यानंतर आता आपण इथं टक्स रुंदी घेऊ, 1/2 इंच इकडे व 1/2 इंच तिकडच्या बाजूला। टोटल मिळून आपला पूर्ण टक्स आहे, टोटल मिळून आपली पूर्ण टक्स रुंदी आहे 3.5 इंच, 1/2 इकडे व 1/2 आपण तिकडे घेतलेलं आहे। तर हे 1/2 इकडे व 1/2 तिकडे आपण कसं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते। ज्यावेळेस आपलं छाती व कमरेत 6 इंचाचा फरक असतो तेव्हा आपल्याला ही टक्स रुंदी जी आहे ती 1/2 इकडे व 1/2 तिकडे, म्हणजे टोटल टक्स रुंदी आपली 3.5 इंच असते। आता बघा, जसं की मी तुम्हाला उदाहरण देते, आपली 32 छाती आहे व 28 आपलं कमर आहे इथं, तर 32 व 28 आता याच्यात फरक आहे 4 इंचाचा। ज्यावेळेस आपल्या छाती व कमरेत 4 इंचाचा फरक असतो तेव्हा आपल्याला टक्स रुंदी एका बाजूने 1.5 इंच घ्यायची असते व एका बाजूने 1.5 इंच, म्हणजे तो टक्स होतो आपला पूर्ण टोटल मिळून 3 इंचाचा। असं आपल्याला बरोबर छाती व कमरेच्या फरकनुसार आपल्याला प्रत्येक मापासाठी आपण अशा पद्धतीने टक्स रुंदी घेऊ शकतो। जसं की तुम्ही बघू शकता 1/2 1/2 बरोबर 3.5 इंच होतात टोटल। व्यवस्थित बघा, नीट लक्षपूर्वक आपण व्यवस्थित असं टेप लावून मोजून बघितलं। हा जो टक्स असतो तो आपल्या छाती व कमरेच्या फरकावरच आपल्याला तो घ्यायचा असतो। आता आपण हा जो इकडच्या टक्सची जी लाईन आहे ती व्यवस्थित मोजून घ्यायची, 3.25 येत आहे।
इकडची सुद्धा आपल्याला 3/4 करून घ्यायची आहे। थोडीफार आपली इथं कमी जास्त होऊ शकते म्हणून दोघं बरोबर आपल्याला टक सेम घ्यायचे आहेत, कारण ज्या वेळेस आपण हे शिवायला घेऊ तेव्हा ते खालीवर नको व्हायला। इथं मी आयुक पट्टीसाठी खालच्या बाजूने वाढवलेलं नव्हतं ते तेवढं मी वाढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। व अशा पद्धतीने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। एकदम परफेक्ट अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे। हे बघा अशा पद्धतीने मी तिला कट करून घेतलेली आहे। आता आपला जो टक्स आपण आखून घेतलेला आहे दोघं पॉइंट आपल्याला व्यवस्थित असे मॅच करायचे आहेत व त्यांना असं बरोबर दुमड करून आपण तिथं पिन लावून मी तुम्हाला दाखवते की आपला जो कटोरी आहे कटोरीचा पप जो आहे तो किती छान पद्धतीने तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम सोपी सरळ पद्धतीने कटोरीचे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण कटिंग करू शकता व शिवू शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने, व व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। धन्यवाद।